आपण ज्याची आतुरतेने वाट पाहतो असे आपले लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करा. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. मंचावर उपस्थित मंत्रिमंडळातले माझे सहकारी, या मतदारसंघाचे आमदार आणि जे दिसायलाही स्मार्ट आहेत आणि कामही स्मार्ट करतात असे संजीवभाऊ कुटे, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित आपले लोकप्रिय खासदार प्रतापराव जाधव, शांतारामजी दाने, सीमाताई डोबे, शकुंतलाताई बूब, तुळसाबाई वाघ, गीताबाई बंडल, नरहरीजी गवई, नानाजी पाटील, ओंकारदास राठी, वामनराव खळपे, सुभाषजी राजपूत, शिवसेनेचे संपर्क प्रमुख. आत्ताच या ठिकाणी ज्यांना दुःखद वार्ता मिळाली, श्री दत्ता पाटील त्यांच्या मातोश्रींचं दुःखद निधन झालं आणि आत्ताच ते त्या ठिकाणी जायला निघाले. खरं तर त्यांच्या मातोश्रींना आपण सगळे लोक या ठिकाणी विनम्र श्रद्धांजली अर्पण करू. मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रासप, रिपाई, शिवसंग्राम, रयत क्रांती या आपल्या महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे निवडणुका 8-10 दिवसावर आल्यात. 21 तारखेला मतदान आहे पण यावेळेस निवडणुकांमध्ये मजाच येत नाही. काही निवडणुका रंगूनच राहिल्या नाहीत. याचं कारण असं आहे की पहिल्यांदा महाराष्ट्रात अशा विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. 5 वर्षाच्या मुलाला बोलवून जरी विचारलं की बाबा रे सांग कोणाचं सरकार येणार आहे, तोही सांगतो महायुतीचंच सरकार येणार आहे, इतक्या या निवडणुकीचा निकाल स्पष्ट आहे. आपल्या समोरच्या पक्षांची अवस्था काय? हताश झालेले, निराश झालेले अशा प्रकारचे विरोधक आपल्या समोर आहेत. एकीकडे काँग्रेस पार्टी आहे, काँग्रेस पार्टीची अवस्था अशी आहे, निवडणूक सुरू झाली आमचे नेते यायला लागले, काँग्रेसचे नेतेच येत नव्हते. मी म्हटलं कुठे गेले काँग्रेसचे नेते, चला पाहू राहुल गांधी कुठे गेले. मला वाटलं महाराष्ट्रात नाही तर हरियाणात असतील, तिथेही निवडणुका चालू आहे. ते हरियाणात नव्हते. मग म्हटलं दिल्लीला असतील, ते दिल्लीलाही नव्हते. म्हटलं वायनाडला असतील, ते वायनाडलाही नव्हते. मग मी ज्यावेळेस माहिती काढली तर कळलं राहुल गांधी बँकॉकला फिरायला गेले होते. कारण राहुल गांधींना माहिती आहे इथे येऊन किती डोकं आपटलं तरी 2 जागा देखील वाढणार नाहीत आहे, त्या जागाही निवडून येणार नाहीत, त्यामुळे ते बँकॉकला फिरायला गेले. मग सलमान खुर्शीद म्हणाले आम्ही काय करायचं, जेव्हा आवश्यकता असते तेव्हा आमचे नेते पळून जातात. आणि मग काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधींना फोन केला, म्हणाले राहुलजी निवडणुका आहेत परत या, ते म्हणे मी येत नाही, हे म्हणे या, ते म्हणे मी येत नाही. शेवटी म्हणाले लोकांमध्ये जाऊन आम्ही काय थोबार दाखवायचं, या ठिकाणी निवडणुका चालल्या ना, आमचा नेता बँकॉकमध्ये. मग राहुलजी आले, आज काहीतरी महाराष्ट्रात येऊन 2-3 सभा घेतल्या. पण मला अतिशय आनंद आहे कारण लोकसभेमध्ये राहुल गांधींनी ज्या ज्या ठिकाणी सभा घेतल्या ती प्रत्येक जागा काँग्रेस हारलं. आणि म्हणून माझी हार्दिक इच्छा आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये राहुल गांधींनी निश्चित एक सभा घेतली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था तर त्याहीपेक्षा वाईट आहे. पवार साहेबांच्या पक्षामध्ये कोणी राहायलाच तयार नाही आहे.
पवार साहबांच्या पक्षाची अवस्था कशी आहे, आधे इधर जाओ आधे उधर जाओ और कोई बचे तो मेरे पीछे आ, अशा प्रकारची अवस्था पवार साहबांच्या पक्षाची आपल्याला पाहायला मिळते. बघा यांची मानसिकता काय, यांनी आपली हार मानलेली आहे. याचं कारण 5-7 दिवसापूर्वी यांनी एक जाहीरनामा घोषित केला. यांच्या जाहीरनाम्यातले आश्वासनं पाहिल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की यांना पक्क माहिती आहे की पुढचे 15-20 वर्ष आपण निवडूनच येत नाही, त्यामुळे काही आश्वासन दिलं तरी चालतं, खोटं बोला पण रेटून बोला, जगात देता येतील तेवढी आश्वासनं यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये देऊन टाकली. मी तर म्हटलं दोन आश्वासनंच फक्त राहून गेली. एक आश्वासन की महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला एक ताजमहाल बांधून देतो, आणि दुसरं आश्वासन महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबाला चंद्रावर एक प्लॉट देतो. हे दोन आश्वासनं सोडून सगळी आश्वासनं यांनी दिली, कारण यांना माहिती आहे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये आता 15-20 वर्ष यांना विरोधी पक्षातच काम करायचं आहे, सत्तारूढ पक्षात काम करण्याची संधी यांना मिळणार नाही. 15 वर्ष यांना संधी दिली, 15 वर्षामध्ये फोकणाला मारण्याच्या पलीकडे यांनी काहीच केलं नाही. 15 वर्षामध्ये लोकांची दिशाभूल करायची, तेच ते आश्वासनं द्यायचे, याच्या पलीकडे यांनी काहीच केलं नाही. यांची प्रवृत्ती कशी आहे माहिती आहे, एक यांचा नेता एका गावामध्ये गेला, गावात जाऊन भाषण केलं, मला निवडून द्या, तुमच्या गावात रस्ता बनवतो, पिण्याच्या पाण्याची योजना करतो, वाचनालय बांधून देतो, व्यायामशाळा बांधून देतो, तुमच्या गावाच्या नदीवर पूल बांधून देतो. लोकांनी टाळ्या वाजवल्या. एक म्हातारे गृहस्थ उठले, म्हणाले साहेब फार चांगलं तुम्ही सांगितलं, तुम्हालाच मतदान देणार, पण एक गोष्ट नाही समजली. म्हणाले काय नाही समजलं, अरे म्हणाले तुम्ही असं सांगितलं तुमच्या गावाच्या नदीवर पूल बांधून देतो, आमच्या गावाला तर नदीच नाही आहे. हाही पठ्ठ्या हुशार, हा म्हणाला काय हरकत नाही, आणि तुमच्या गावाला नदी बांधून देतो आणि मग त्याच्यावर पूल बांधून देतो. अशा प्रकारची फसवी आश्वासनं देणारी ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे. 15 वर्ष यांना आपण सत्ता दिली, 15 वर्षामध्ये या महाराष्ट्रात यांनी नेमकं काय केलं, आणि माझं तर यांना खुलं आव्हान आहे, 15 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्ही काय केलं याचा हिशोब तुम्ही द्या, 5 वर्षामध्ये महाराष्ट्रात काय केलं याचा हिशोब मी देतो. तुमच्या 15 वर्षापेक्षा या 5 वर्षामध्ये दुप्पट काम जर केलं नसेल, तर जनतेची मतं मागायला देखील जाणार नाही. बंधू भगिनींनो, 5 वर्षामध्ये माझा दावा नाही की सगळी कामं झाली, पण एक दावा निश्चित आहे, पारदर्शी प्रामाणिकतेतून सरकार चालवलं, जे जे प्रश्न समोर आले त्याच्यावर उत्तर शोधलं, दिवस रात्र लोकांकरता काम केलं, आणि 50-50 वर्ष जी स्वप्न लोकांची सुटली नव्हती, जे प्रश्न सुटले नव्हते ते सोडवण्याचं काम आपण केलं. आज बघा गेल्या 5 वर्षामध्ये आपण शेतकरी ज्या ज्या वेळी अडचणीत आला शेतकऱ्याला आपण मदत केली. या देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफीची योजना या महाराष्ट्रामध्ये आपण लागू केली. 50 लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं, त्यांच्या अकाउंटला पैसे दिले, आजही योजना बंद केली नाही. आम्ही सांगितलं जोपर्यंत शेवटचा पात्र शेतकरी कर्जमुक्त होत नाही आमची योजना त्या ठिकाणी सुरूच राहील. शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे दिले, शेतकऱ्यांना दुष्काळाचं अनुदान दिलं, शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान दिलं, शेतकऱ्यांना अवर्षणाचं अनुदान दिलं, शेतकऱ्यांना ड्रिपचं अनुदान दिलं, शेतकऱ्यांना विम्याचं अनुदान दिलं, शेतकऱ्यांना विजेचं अनुदान दिलं, शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचं अनुदान दिलं, शेतकऱ्यांना निविष्ठांचं अनुदान दिलं, शेतकऱ्यांना शेततळ्याचं अनुदान दिलं, शेतकऱ्यांना विहिरीचं अनुदान दिलं. बंधू भगिनींनो, गेले 5 वर्ष सातत्याने आमचा शेतकरी ज्या ज्या वेळी अडचणीत आला त्याच्या खात्यामध्ये पैसे देण्याचं काम या सरकारने केलं. 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, 15 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला त्यांनी दिले 20,000 कोटी, म्हणजे वर्षाला 1200 कोटी. आपण 5 वर्षात महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला 50,000 कोटी रुपये थेट त्याच्या खात्यात दिले, म्हणजे 10,000 कोटी रुपये दरवर्षी शेतकऱ्याकरता आम्ही त्या ठिकाणी दिले. पण 10,000 कोटी रुपये दिले तरी आमचं समाधान नाही.
जोपर्यंत आमचा शेतकरी समृद्ध होत नाही, आमच्या शेतकऱ्याला सिंचनाचा लाभ मिळत नाही, आमच्या शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळत नाही, जोपर्यंत शेतकरी केवळ निसर्गावर अवलंबून आहे आणि निसर्गाची अवकृपा झाली तर आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी दुष्काळाची झळ सहन करावी लागते, या अवकृपेतनं आमच्या शेतकऱ्याला जोपर्यंत आम्ही बाहेर काढत नाही तोपर्यंत आम्हाला समाधान नाही। आणि म्हणून आम्ही निर्णय केला आणि मोठ्या प्रमाणात सिंचन प्रकल्पांना चालना देण्याचं काम केलं। गेल्या 5 वर्षामध्ये एकीकडे जलयुक्त शिवार सारखी योजना आणली, ज्या योजनेमध्ये लोकसहभागातनं नदी नाले ओढे याचं खोलीकरण झालं, रुंदीकरण झालं मोठ्या प्रमाणात। त्याच्यामध्ये आज पाऊस आला तर आपल्याला पाणी साठलेलं दिसत आहे, पण त्याच्याही पलीकडे जाऊन आपले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी आपण काम हातामध्ये घेतलं। गेल्या 5 वर्षामध्ये जिगाव सारखा प्रकल्प, संजीवभाऊ सातत्याने जिगाव प्रकल्पाकरता संघर्ष करत होते, सातत्याने जिगाव झाला पाहिजे याकरता ते आग्रह धरत होते। या जिगाव प्रकल्पाला गेल्या 4 वर्षामध्ये 2400 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी खर्च केले आणि बळीराजा जलसंजीवनी योजनेमध्ये जिगाव प्रकल्पाचा समावेश केला। या बुलढाणा जिल्ह्यातले अजून 8 प्रकल्प त्यात समाविष्ट केले। माननीय मोदीजींनी गडकरी साहेबांनी 6000 कोटी रुपये याकरता दिले आणि मी दाव्यानं सांगतो संजीव भाऊ 5 वर्षात नाही पुढच्या 4 वर्षामध्ये जिगाव प्रकल्प आपण या ठिकाणी पूर्ण करून दाखवू आणि या बुलढाणा जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीला पाणी देऊ। आज एवढंच नाही तर या बुलढाणा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या सोयी झाल्या पाहिजे म्हणून आपण वैनगंगा नळगंगा प्रकल्पाला मान्यता दिली। वैनगंगा कुठे आहे, नळगंगा कुठे आहे, गोसीखुर्दच्या खालून वैनगंगेतनं शेकडो TMC पाणी तेलंगणाच्या मार्गे समुद्रात वाहून जातं, न तेलंगणाच्या कामी येतं ना महाराष्ट्राच्या कामी येतं। आम्ही ठरवलं ते पाणी त्या ठिकाणी लिफ्ट करायचं, 480 किलोमीटरचा जमिनीखालचा बोगदा तयार करायचा, टनेल तयार करायचं आणि वैनगंगेचं पाणी हे नळगंगेमध्ये आणायचं आणि या बुलढाणा जिल्ह्याला समृद्ध करायचं। या प्रकल्पाला देखील आम्ही मान्यता दिली आणि आज त्याचं देखील अन्वेषणाचं काम सुरू केलंय। देशातला सगळ्यात मोठा नदी जोड प्रकल्प हा नळगंगा वैनगंगा प्रकल्प असणार आहे आणि हा प्रकल्प झाला तर या बुलढाणा जिल्ह्याचं चित्र हे पूर्णपणे बदललेलं आपल्याला दिसणार आहे। आज या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या सोयी करण्याचं काम आपण या ठिकाणी केलं। एवढंच नाही तर मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आपण तयार केली। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये 30,000 किलोमीटरचे ग्रामीण रस्ते आपण तयार केले। बंधू भगिनींनो रेकॉर्ड आहे, यापूर्वी देशाच्या कुठल्याही राज्याने 5 वर्षामध्ये 10,000 किलोमीटरचे देखील रस्ते तयार केले नाहीत, आपण 30,000 किलोमीटरचे रस्ते तयार केले। आणि यामध्ये पहिला नंबर कोणाचा माहिती आहे, यात पहिला नंबर संजय कुटे यांचा आहे। सर्वात जास्त रस्ते जर कोणी तयार केले असतील तर ते संजय कुटेंनी तयार केले। आज त्यांच्या मतदारसंघाच्या प्रत्येक गावाचा रस्ता हा त्यांनी मंजूर करून घेतला। राष्ट्रीय महामार्ग 20,000 किलोमीटरचे, राज्य महामार्ग 10,000 किलोमीटरचे आणि या सगळ्या गोष्टी या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि या जळगाव मतदारसंघामध्ये शेगाव जळगाव जामोद या सगळ्या भागामध्ये जेवढे रस्ते होते त्या सगळ्या रस्त्यांना मान्यता देण्याचं काम हे निश्चितपणे संजू भाऊ कुटे यांच्या प्रयत्नातून झालं। आणि हे काम ज्यावेळेस पूर्ण होईल इतकी जबरदस्त कनेक्टिव्हिटी या ठिकाणी तयार होईल की ज्या कनेक्टिव्हिटीमुळे या ठिकाणी रोजगार तयार होईल, या ठिकाणी उद्योग येईल आणि त्यातनं आमच्या मुलांच्या हाताला काम मिळेल। आज आपण समृद्धी मार्गासारखा एक मार्ग तयार करतोय, या समृद्धी मार्गाच्या माध्यमातून नागपूर पासून मुंबई पर्यंतचं अंतर कमी करतोय आणि बुलढाण्यापासून तर मुंबई 3.5-4 तासावर येणार आहे। 4 तासामध्ये 4.5 तासामध्ये बुलढाण्यातनं मुंबईला जाता येईल, JNPT पोर्ट पर्यंत माल पाठवता येईल। या ठिकाणी कृषी समृद्धी केंद्र आपण तयार करतोय, या भागामध्ये कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करून कृषी मालावर प्रक्रिया करून आमच्या तरुणाईच्या हाताला काम मिळेल आणि त्यासोबत
आमच्या इथला शेतमाल असेल, आमच्या इथली कारखानदारी असेल, आमच्या इथला इतर माल असेल, हा सगळा एक्सपोर्ट करण्याकरता जेएनपीटी पोर्टला नेता येईल। समृद्धी महामार्गामुळे या जिल्ह्याचं चित्र बदललेलं आपल्याला दिसेल। आज आपण बघा, गेल्या 5 वर्षांमध्ये या महाराष्ट्रामध्ये 18,000 गावांना पिण्याच्या पाण्याची योजना आपण दिली। जुन्या सरकारच्या काळात 5 वर्षात 4,000-4,500 गावांना पिण्याच्या पाण्याची योजना मिळायची। आपण 18,000 गावांपर्यंत पिण्याच्या पाण्याची योजना नेली आणि संजीव भाऊनी त्याच्यामध्ये देखील पहिला नंबर घेतला। 140 गावाची 220 कोटीची पाणी पुरवठा योजना असेल, 75 गावांना आरओ फिल्टर प्लांट उपलब्ध करून देण्याचं काम असेल। खरं म्हणजे मोदीजींचं स्वप्न आहे 2022 पर्यंत प्रत्येक गावाला प्रत्येक घराला फिल्टरचं पाणी मिळालं पाहिजे। पण मोदीजींचं स्वप्न या मतदारसंघामध्ये पुढच्या 1 वर्षामध्ये संजीव भाऊ पूर्ण करतील आणि प्रत्येक गावात प्रत्येक घरापर्यंत पिण्याचं फिल्टरचं पाणी हे पोहोचवण्याचं काम संजीव भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। आज आपण बघा, इतक्या मोठ्या प्रमाणात कामं झाली। जळगाव जामोद सारखं छोटंसं शहर, 60 कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी झाली। प्रशस्त रस्ते असतील, सीसीटीव्ही कॅमेरे असतील, 3 मजल्याची अभ्यासिका असेल, सभागृह असेल, सौंदर्यीकरण असेल। आज या जळगावच्या प्रत्येक भागामध्ये संजीव भाऊने हायमास्ट लाईट लावले आणि ज्या ज्या योजना राज्य सरकारने तयार केल्या त्या प्रत्येक योजनेला या मतदारसंघापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं। शेगाव विकास आराखडा असेल, आई जिजाऊंच्या जन्मस्थळाचा विकास आराखडा असेल, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सगळी कामं आपल्या सरकारच्या माध्यमातून झाली आणि एक प्रकारचं चित्र बदलण्याचं काम हे संजू भाऊंच्या नेतृत्वात या ठिकाणी या मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये होताना आपण बघितलं। पंत भगिनींनो, आपले नेते माननीय मोदीजींनी आपल्याला सांगितलं गरिबाकरता काम करा। मोदीजींनी सांगितलं गरिबाची जात पाहू नका, त्याचा धर्म पाहू नका, त्याचा पंथ पाहू नका, त्याची भाषा पाहू नका। प्रत्येक गरिबाला घर द्या, प्रत्येक गरिबाला इलेक्ट्रिसिटी द्या, प्रत्येक गरिबाला पाणी द्या, प्रत्येक गरिबाच्या घरी शौचालय द्या, प्रत्येक गरिबाला गॅसचं कनेक्शन द्या। आपण त्याचं काम सुरू केलं। गेल्या 5 वर्षामध्ये 7 लाख गरिबांना घरं मिळाली, 10 लाख घरांची निर्मिती होते आहे। आणि बंधू भगिनींनो, आपण ठरवलंय 2022 सालापर्यंत या महाराष्ट्रामध्ये एकही असं गरीब कुटुंब राहणार नाही ज्याचं स्वतःचं पक्क घर नाही। प्रत्येक गरिबाला घर देण्याचा संकल्प या ठिकाणी आपण केला। प्रत्येक गरिबाला इलेक्ट्रिसिटी दिली, उज्ज्वलाचा गॅस दिला, शौचालय दिलं, पिण्याचं पाणी पोहोचवण्याचं काम आपण करतोय। आणि एवढंच नाही, आपल्याला माहिती आहे अनेक ठिकाणी गावठाणाचा विस्तार होऊ शकला नाही, लोकांनी घरं बांधली, ती अतिक्रमित घरं म्हणून त्याची नोंद झाली, गायरानावर घरं बांधली, सरकारी जमिनीवर घरं बांधली, अतिक्रमण म्हणून नोंद झाली। आपल्या सरकारनं निर्णय घेतला अशा सगळ्या घरांना आम्ही मान्यता देऊ आणि ती सरकारी जमीन असो की गायरान जमीन असो, त्या जमिनीच्या मालकी हक्काचा पट्टा त्या गरिबाला आम्ही त्या ठिकाणी देऊ। 3 लाख लोकांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा आपण दिला, 10 लाख लोकांना मालकी हक्काचा पट्टा आपण देतोय। आणि एवढंच नाही, त्याचं घर जर कच्चं असेल त्याला घर बांधण्याकरता पैसे देतोय। शहरातल्या झोपडपट्टीमध्ये राहत असेल त्या ठिकाणी देखील मालकी हक्काचा पट्टा देतोय। कच्चं घर असेल घर बांधण्याकरता 2.5 लाख रुपये देतोय। तो जर बांधकाम कामगार असेल तर आमच्या संजू भाऊच्या कामगार खात्याच्या वतीनं 2 लाख रुपये अधिकचे म्हणजे 4.5 लाख रुपये घर बांधण्याकरता त्याला देतोय। प्रत्येक गरिबाचं घर हे जे स्वप्न आहे हे मोदीजींचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललंय। गेल्या 5 वर्षामध्ये शिक्षणाचं क्षेत्र असो, आरोग्याचं क्षेत्र असो, रोजगाराचं क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र पुढे गेला। आपलं सरकार आलं तेव्हा शिक्षणामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक 18 होता, आता तो 3रा क्रमांक आहे। पुढच्या वर्षी महाराष्ट्र 1ऱ्या क्रमांकावर असेल। जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आमूलाग्र बदल करून डिजिटल शिक्षण पद्धती आपण सुरू केली। परिणाम असा झाला 1 लाख विद्यार्थ्यांनी खासगी शाळा सोडून जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रवेश घेतला। महाराष्ट्रामध्ये हे परिवर्तन आपण या ठिकाणी करून दाखवलं। या महाराष्ट्रामध्ये
गरिबाला आरोग्यात मिळालं पाहिजे, त्याला उपचार मिळाले पाहिजे, पैशाशिवाय कोणालाही त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं उपचाराविना राहावं लागू नये या दृष्टीनं आपण निर्णय केला. माननीय मोदीजींनी प्रधानमंत्री जनारोग्य योजना चालू केली, आपण महात्मा फुले जनारोग्य योजना सुरू केली, मी मुख्यमंत्री आरोग्य कक्ष सुरू केला आणि याच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये 41 लाख लोकांचे ऑपरेशन आणि उपचार मोफत करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून झालं. मला तुम्हालाही आव्हान करायचं आहे, तुमच्या गावामध्ये, तुमच्या शहरामध्ये, तुमच्या मोहल्ल्यामध्ये, एखाद्याच्या घरामध्ये कोणीही गरीब असेल, गरजू असेल, उपचाराची आवश्यकता असेल, ऑपरेशनची आवश्यकता असेल, कितीही पैसे लागू द्या, 1 लाख लागू द्या, 4 लाख लागू द्या, 5 लाख लागू द्या, 6 लाख लागू द्या, जेवढे पैसे लागतात ते सगळे पैसे सरकारच्या वतीनं देऊन त्या गरीबाचं ऑपरेशन आम्ही करून देतो. बंधू भगिनींनो, मी सांगलीला गेलो होतो, सांगलीमध्ये एका रांगेत लहान लहान मुलं उभी होती, त्यांच्या मागे त्यांचे आई वडील उभे होते, मागे एक बॅनर लागलं होतं, त्या बॅनरवर लिहिलं होतं धन्यवाद सीएम काका. मी गेलो, फूल घेतलं त्यांच्या हातून, आई वडिलांना विचारलं धन्यवाद कशाचे, आई वडिलांनी सांगितलं ही आमची सगळी या जिल्ह्यातली मुलं आहेत, या मुलांच्या हार्टला छिद्र होतं, ऑपरेशन करायला 3 लाख 4 लाख रुपये लागत होते, 10-12 वर्षाचे असेपर्यंत ऑपरेशन होऊ शकत होतं, ऑपरेशन केलं नसतं तर 18-19 वर्षाचे होतपर्यंत हे देवाघरी गेले असते. आमच्याजवळ पैसा नव्हता, आम्ही ईश्वरावर यांना सोडून दिलं होतं, पण तुमचं सरकार देवासारखं धावून आलं, आमच्या मुलांना तुमच्या सरकारने घरात नेलं, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, त्यांचा उपचार केला, त्यांचं ऑपरेशन केलं, राहण्याकाल्याचा खर्च केला आणि घरापर्यंत सुखरूप आणून सोडलं. आज आमची मुलं जिवंत आहेत तर तुमच्या सरकारमुळे जिवंत आहेत. खरंच सांगतो, त्या दिवशी मला इतका आनंद झाला, अरे मुख्यमंत्री झालो ते माझा एवढा आनंद झाला नव्हता, त्यापेक्षा जास्त आनंद या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला झाला. हे गरिबाचं सरकार आहे, हे सामान्य माणसाचं सरकार आहे. आज आमच्या माता भगिनी मोठ्या प्रमाणात उभ्या आहेत, या ठिकाणी बसलेल्या आहेत. आमच्या माता भगिनींच्या हाताला काम मिळावं, त्यांना देखील पुढे जाता यावं म्हणून बचत गटाची मोठी मोहीम आपण हातामध्ये घेतली. आपल्याला मी कल्पना देऊ इच्छितो, आपलं सरकार आलं त्यावेळी महाराष्ट्रामध्ये केवळ 3 लाख कुटुंब हे बचत गटाशी जुडले होते, गेल्या 5 वर्षामध्ये 3 लाखावरनं हा आकडा 40 लाखावर आपण नेला. आज महाराष्ट्रातले 40 लाख कुटुंब बचत गटाशी जुडले आहेत, यांना प्रशिक्षण आपण दिलं, त्यांना आपण इक्विपमेंट घेऊन दिले, त्यांना आपण मशिनरी घेऊन दिली, त्यांचे आपण जे काही पदार्थ आहेत ते विकण्याची व्यवस्था आपण उभी केली, त्यांना उद्योग आपण उभा करून दिला, त्यांच्याकरता प्रदर्शनी आपण तयार केली, त्यांच्याकरता मॉल आपण तयार केले. आणि काल परवा मोदीजींनी तर घोषणा केली की आता आमच्या महिला बचत गटांना 1 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज हे केंद्र सरकारच्या माध्यमातून देऊन महिला बचत गटांना उद्योगाकरता प्रवृत्त केलं जाईल. बंधू भगिनींनो, आपले बंधू जे आहेत ते जर 2 पैसे कमवतात तर कधी पान खाता, कधी खर्रा खाता, कधी तंबाखू खाता, ते कधी बिडी पिता, कधी व्यसन करतात, पण माता भगिनींच्या हातात पैसे आले, पैसे सरळ घरी जातात, आपल्या मुलांच्या आरोग्यावर, मुलांच्या शिक्षणावर त्या पैसा खर्च करतात. आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं, माता भगिनींना सक्षम करा, त्या जर सक्षम झाल्या तर परिवार सक्षम होईल. आणि त्याचं एक मोठं काम हे आपण मवीमच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू केलं आणि वर्ल्ड बँकेच्या मदतीनं हा प्रोजेक्ट आपण हातामध्ये घेऊन आमच्या माता भगिनींना सक्षम करण्याचं काम आपण सुरू केलं. खरं तर इतकी कामं या ठिकाणी झाली, सगळी कामं मी सांगत बसलो तर पुढच्या सभा मला रद्द कराव्या लागतील. मी तुम्हाला एवढं सांगण्याकरता आलो आहे, गेल्या 5 वर्षामध्ये पारदर्शी प्रामाणिकतेतून काम केलंय, आपल्या सरकारवर एकही आरोप कोणी लावू शकत नाही, कुठेही भ्रष्टाचार आपण होऊ दिला नाही, प्रत्येक समाजाला त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून झालं. आणि पुढील 5 वर्ष आपला आशीर्वाद मिळाला तर याही पेक्षा चांगलं काम करण्याची आमची इच्छा आहे. संजीव भाऊ म्हणाले, 3 महिनेच त्यांना मंत्रीपदाकरता मिळाले,
संजू भाऊ काळजी करू नका, ही जनता तुम्हालाही निवडून देणार आहे आणि मलाही निवडून देणार आहे, आणि त्यामुळे पुढच्या मंत्रिमंडळामध्ये मी मुख्यमंत्री राहणार आहे आणि तुम्ही मंत्री राहणार आहे। त्यामुळे 3 महिन्या करता नाही पूर्ण 5 वर्षा करता मंत्रिपदाची धुरा ही तुम्हाला सांभाळायची आहे। मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे। अरे आमदार संजय कुटेला तुम्ही प्रचंड मताने निवडून देत होतात, मग त्यापेक्षा तिप्पट मताने मंत्री संजय कुटेला निवडून दिलं पाहिजे की नाही सांगा। मग तुम्ही तिप्पट मताने निवडून द्याल का? तुम्ही तिप्पट मताने निवडून द्याल का? मग तुम्ही जर तिप्पट मताने निवडून दिलं तर संजय कुटे मंत्री तर आहेतच पण त्यांच्या खात्याचंही प्रमोशन झालं पाहिजे, हा आश्वासन मी तुम्हाला देतो। आणि पुन्हा एकदा आपले आभार मानून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, भारत माता की जय।